राज्यात कुणीच सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल, त्यामुळे राज्यपालांना राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागणार असल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे असं काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. राज्यपालांनीच धोरणात्मक निर्णय घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे. राज्यातील सत्ता पेचावर पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत राज्यात सत्ता स्थापनेचा दावा झाला पाहिजे. उद्या संध्याकाळपर्यंत कुणीच सत्तेचा दावा केला नाही तर राज्यपालांना राज्यात राष्ट्रपती राजवटीची शिफारस करावी लागेल. राज्यपाल काय निर्णय घेतात त्यावर सर्व काही अवलंबून आहे, पण महाराष्ट्राला स्थिर सरकारची गरज असल्यानं राज्यपालांनी धोरणात्मक निर्णय घ्यावा, त्यांनी सूत्र हाती घ्यावी असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. कुणीच सरकार स्थापनेचा दावा केला नाही मग घटनात्मक पेच प्रसंग आहे. मला वाटतं की उद्या संध्याकाळपर्यंत जर कुणीच दावा ठोकला नाही तर मग राज्यपालांना घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाल्यामुळं राष्ट्रपती राजवटीची शिफारस करणार. सर, निवडणुकीच्या आधी सेना भाजप म्हणत होते की आमचं ठरलेलं आहे, मात्र आता निवडणूक होऊन निकाल लागून 15 दिवस होत आले मात्र सत्ता स्थापन होत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला ते वेळ बनवले का त्यांनी, तुम्हाला काय वाटते? त्यांनी कसं वागावं त्याबद्दल मी मागणी काही बोलणं अपेक्षित नाही. ते जबाबदार राजकीय पक्ष आहेत, महाराष्ट्राच्या जनतेने त्याला मतं दिलेली आहे, तर त्यांनी जबाबदारीनं महाराष्ट्राच्या जनतेला ते उत्तरदायित्व त्यांचं स्वीकारून काहीतरी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. त्यांनी काय निर्णय घ्यावा हे आमच्याकडून तुम्ही अपेक्षित कसं करता? आता वळूयात पुढच्या बातमीकडे. अयोध्या जमिनीचा निकाल 17 नोव्हेंबर पर्यंत लागण्याची शक्यता आहे, मात्र या निकालाबाबत कोणत्याही केंद्रीय मंत्र्यानं विनाकारण विधानं करू नये असे आदेश पंतप्रधान मोदींनी दिलेत. देशात शांततेचं वातावरण कायम ठेवण्याचं आवाहन देखील मोदींनी केलं आहे. सुप्रीम कोर्टाकडे भारतातील जनतेचं लक्ष लागून आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे. देशातील सर्वात अतिसंवेदनशील असं हे प्रकरण आहे. राम जन्मभूमी आणि बाबरी मशिदीचा हा वाद आहे, गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. 40 दिवसात या प्रकरणात जलद सुनावणी झाली. 16 ऑक्टोबरला या प्रकरणाचा निकाल सुरक्षित ठेवण्यात आलाय. आता यावर काय निर्णय येणार याबाबत देशभरातील जनतेचं लक्ष आहे. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोईंनी निवृत्त होण्याआधी जर या प्रकरणाचा निकाल दिला नाही तर गेल्या 30 वर्षांपासून प्रलंबित हे प्रकरण बंद होईल. जर तसं नाही झालं तर पुन्हा नवीन न्यायाधीश आल्यानंतर सुनावणी होईल. या बातमीसोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात पुढची बातमी.
मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच झाला पाहिजे यावर अडून बसलेल्या शिवसेनेमुळे आणि भाजपमुळे सत्ता स्थापनेत अडचण येत आहेत. सत्तांतराचं गणित बिघडत असताना संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे वेधलं गेलंय. दरम्यान सेना भाजप मधल्या कार्यकर्त्यांना मात्र मुख्यमंत्री आपलाच व्हावा अशी इच्छा आहे. त्यातच आज बीड सेना महिला आघाडीच्या वतीनं 3.5 पीठांपैकी एक असलेल्या बीडच्या शनिदेवाला तैलाभिषेक घालण्यात आलाय आणि आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री हो असं साकडं देखील घालण्यात आलंय. आदित्य साहेब मुख्यमंत्री व्हावे म्हणून शिवसेना महिला आघाडीच्या वतीने या ठिकाणी महाभिषेक केलेला आहे आणि नक्कीच आम्हाला विश्वास आहे की आदित्य साहेब शनि महाराजाला मी प्रार्थना केली आहे आणि आम्हाला असा विश्वास आहे की नक्कीच शनि महाराज आम्हाला आशीर्वाद देतील आणि आदित्य साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. आता पाहूया पुढची बातमी. शिवसेनेलाच देव सद्बुद्धी देव आणि देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून पूजा आणि हवन करण्यात आलंय. नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात ही पूजा करण्यात आली आहे. शिवसेनेला सद्बुद्धी यावी आणि त्यांनी पुन्हा भाजपशी जुळून घ्यावं तसेच देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी हे होम हवन करण्यात आले. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या हातात शिवसेनेला सद्बुद्धी दे भगवान अशा आशयाचे बॅनर हे पाहायला मिळाले. आता बातमी येते पुण्यातून. सेना आणि भाजप या पक्षात सत्ता स्थापनेवरून मतभेद दिसत असून संजय राऊत हे भाजपवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. अशातच संजय भाऊ आय एम सॉरी त्यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले फलक पिंपरी चिंचवड शहरात असल्याचं व्हायरल झालं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती मात्र हे फलकच लावले नसल्याचं आता समोर आलंय. पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर इथं असलेल्या स्पॉट 18 इथं मुख्यमंत्र्यांचे फलक लागल्याचं सांगण्यात येत होतं परंतु असं काही नसल्याचं आता समोर आलंय. व्हायरल झालेले फोटो हे खोटे आहेत बनावट असून असा खोडसाळपणा कुणी केला आहे हे पाहावं लागेल. एका भाजप नगरसेवकानं मुख्यमंत्र्यांबद्दल टिप्पणी करणारे फलक लावणाऱ्यांवर पत्रकाद्वारे कारवाईची मागणी केली होती. त्यामुळे वाकड पोलिसांनी देखील धावपळ केली मात्र फलक लावले नसल्याचंच आता समोर आल्यानं भाजप नगरसेवकाची देखील गोची झालीय. त्यामुळे अशा खोडसाळपणामागे कोण आहे याचा शोध वाकड पोलीस घेत आहेत. दरम्यान सध्या तरी या फलकाची जोरदार चर्चा पाहायला मिळतीये. यहाँ पर फ्लैक्स लगा था तीन महीने पहले ये निकाल के लेके गए थे फ्लैक्स. हाँ. वो इसमें कोई भी मतलब लीडरशिप का कोई वो नहीं था. ओके हाँ. आज कुछ सीएम का फ्लैक्स लगा हुआ नहीं, था कोई सीएम का फ्लैक्स नहीं लगा हुआ था यहाँ पर नहीं ये कुछ था ठीक है. अच्छा, किसी ने उतारा है यहाँ? नहीं ये कम से कम 3 महीने पहले एडवर्टाइजमेंट का लगा हुआ था यहाँ पर. हाँ. वो उतार के लेके गए थे. हाँ. उसके अलावा यहाँ पर अभी कोई मतलब पॉलिटिक्स का कोई भी नहीं लगा था. आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. पिंपरी चिंचवड मध्ये चारचाकी वाहन तोडफोडीचं सत्र सुरूच आहे. दुचाकीवरून आलेल्या तिघांच्या टोळक्यानं रस्त्यावर पार केलेल्या वाहनांना लक्ष्य करत दगडाने काचांची तोडफोड केली. या घटनेत 5 ते 6 वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पिंपरी गावठाण येथील वाघोरे कॉलनीत अज्ञात टोळक्यांनी दगडानं वाहनांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या 3 जणांनी आरडाओरडा करत रस्त्यावर दिसेल त्या वाहनाला लक्ष्य करत दगडानं तोडफोड केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. वाहन पार्क करायची का नाही असा सवाल आता नागरिकांना पडलाय. या घटनेत एकूण 5 ते 6 चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय. या बातमीसोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक.
तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. विदर्भातील खारपाण पट्ट्यातील पूर्णा नदीची उपनदी असलेल्या उमा नदीवर उमा बॅरेज प्रकल्प प्रस्तावित आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनासाठी आणण्यात येणारा असा हा महत्वपूर्ण प्रकल्प आहे. शासनानं कोट्यावधी रुपयांचा निधी या प्रकल्पावर खर्च केलाय, मात्र उपयोग शून्य आहे. उमा बॅरेजचं काम 3 वर्षांपासून बंद आहे. कोणत्याही गावकऱ्यांना या जलसिंचन योजनेचा लाभ मिळालेला नाहीये. उमा बॅरेज 78.61 कोटीच्या धरणाची किंमत म्हणे 237.23 कोटी. प्रकल्पाचं काम एवढ्या वर्षानंतरही अपूर्णच आहे, पण यावर आतापर्यंत खर्च झाले 176 कोटी रुपये. यापैकी 114.93 कोटी बांधकामावर, 27.92 कोटी भूसंपादनावर, कालवा मार्गावर 73 लाख रुपये आणि इतर कामावर 32.50 लाख रुपये खर्च झाले. ऐकाल तर चक्रावूनच जाल. योजना शासनाची आणि खर्च झालेली रक्कम मात्र कर्जाची. आणि हे काढलेलं कर्जही शासनानं स्वतःच्या हिमतीवर काढलं नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनी त्यासाठी गहाण ठेवल्या. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे, विश्वास बसत नाही ना. तुम्हीच ऐका परिसरातील ग्रामस्थांच्या या व्यथा. अडचणीत आलेलं त्या खूप अडचणीत हे नापिकी सतत पीक वाया चाललं. यंदा काय मागणी करणार तुम्ही त्या अधिकाऱ्याबद्दल किंवा भोज आहे कर्ज ते आमचं पूर्ण नील करा लिफ्ट आणि संबंधित अधिकाऱ्यावर संबंधित कडक कार्यवाही करण्यात येईल. आम्हाला हाच विषय दुसरं काही नाही. उमा उपसा सिंचन याच्यामध्ये आमची जे शेती ही घेतलेली आहे, उमा उपसा सिंचनमध्ये अशी एक आमची सोसायटी स्थापन झाली होती. त्या सोसायटीमध्ये आम्ही जवळपास 100 हेक्टर जमीन म्हणजे 250 एकराचा प्लांट होता उपसाचा, आणि त्यानुसार बँक नाबार्डनं आणि कोऑपरेटिव्ह बँक अकोला यांनी आम्हाला 58 लाख रुपये कर्ज दिले. फक्त 58 लाख रुपये आणि ती योजना पूर्ण करण्याचं त्यांनी ठरवलं, पण योजना पूर्ण झाली नाही. शेतकऱ्याच्या शेतात एक बूंदसुद्धा पाणी आलेलं नाही आहे. सर्व योजना कोऑपरेटिव्हच्या ताब्यात होती, कोऑपरेटिव्ह बँकेच्या ताब्यात होती. त्या कोऑपरेटिव्ह बँकेचे त्यांनी पैसे घेऊन किंवा काही भ्रष्टाचार करून योजना पूर्ण केली नाही. अगदी बरोबर. एक बूंदसुद्धा शेतकऱ्याच्या शेतात पाणी आलं नाही आणि आम्हाला कोणताच फायदा झाला नाही. उलट आमच्यावर कर्ज टाकलं. त्यानुसार मग नंतर सेंट्रल बँके आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटची एक योजना आली होती म्हणजे कर्जमाफीची, तर त्याच्यातनी काही लोकांना कर्जमाफी झाली आणि व्याजमाफीची आली होती योजना. त्या व्याजमाफीमध्ये जवळपास आमच्यावर कर्ज झालं होतं 58 लाखाचं, 1.14 करोड रुपये. उलट बोजा वाढला त्याचा, उलट बोजा वाढला. 1.14 करोड रुपयांपैकी त्यांनी व्याज माफ केलं आणि मुद्दल आमच्यावर तसंच ठेवलं. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की म्हणजे 7-12 आमचा कोरा करावा. आमच्या शेतात एक बुंदही पाणी भेटलं नाही. अधिकाऱ्यावर संबंधित संबंधित अधिकारी कोऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन संतोष कोरपे होते त्यावेळेस, आणि नाबार्डकडून हे योजना आली होती. एक नाबार्डचे ते नागपूर जिल्ह्याचे एक साहेब होते, काय त्यांचं नाव, रज्जाक साहेब. त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि काळमेघ होती इथं, ते रिटायर्ड झाले. काळमेघ अरविंद देशमुख पण होते, काळमेघ पण होते, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. आणि आमच्या 7-12 पूर्ण कोरडा करण्यात यावा. आम्हाला एक बुंदी पाणी मिळालं नाही आणि त्याचा एकही फायदा झाला नाही आम्हाला. मी विनायक दयाराम जावरकर, मी लिफ्ट इरिगेशनचा सदस्य आहे. चोऱ्यात बोला. तर माझ्यावर जो बोजा टाकलेला आहे या लिफ्ट इरिगेशनचा, तर क्रॉप लोनपासून वंचित झालेलो आहोत आम्ही. तर त्याच्यामुळे बँकेनं सर्व काही जे सरकारच्या योजना आहेत त्या कर्जमाफीची आहे. 5 एकराच्या आतील कर्जमाफी घेतली कोऑपरेटिव्ह बँकेनं, व्याजमाफी झाली सरकारतर्फे, तर व्याजमाफी घेतली तर म्हणजे 60-70 लाखाची योजना, तर 1 कोटी रुपये सबसिडी म्हणजे सरकारची इकडून या कोऑपरेटिव्ह बँकेनं घ्यायला आहेत. तर मग कर्ज कास्तकारावर काहीच नाही. 70 लाखाची योजना, 1 कोटी रुपये वसूल केले ना सरकारपासून या बँकेनं. कोणता प्रकल्प आहे उमा? हा उमा उपसा जलसिंचन संस्था. कोणाच्या दुर्लक्षपणा ह्या गोष्टी करता आपल्याला असं वाटतं? हे आता जे ठेकेदारी आहे,
बँका आहे, याला सर्व अधिकार दिलेले होते. म्हणजे संस्थाचे जे अध्यक्ष आहेत, जे अधिकार आहे ते बँकेला दिलेले होते. अर्धवट पडलेला आहे तो, अपूर्ण राहिलेला आहे. अपूर्ण राहिलं, पाणी आलंच नाही ना. कुणाच्या जमिनीवर 5 लाख तर कुणाच्या जमिनीवर 10 लाखांचा बोज आहे. पर एवढा मोठा बोजा चढून पाणी नाही ते नाहीच. अशा परिस्थितीत निसर्गाशी 2 हात करणाऱ्या या अन्नदात्यांनी करायचं तरी काय असा प्रश्न त्यांच्या समोर आव असून उभा राहिलाय. आत्महत्येचे विचारही त्यांच्या डोक्यात येत आहेत, पण त्यानंतरही मिळणारी रक्कम ही तुटपुंजीच. इकडे आड आणि तिकडे विहीर, करावं तर काय करावं अशा मानसिकतेत आमचा बळीराजा सापडलाय. पण सरकारी बाबूंना याचं काहीच सोयर सुचत नाहीये. निष्काळजीपणा, नियोजन शून्यता आणि भ्रष्ट हेतू ठेवून काम करण्याची वृत्ती, यामुळेच तर प्रकल्पाची किंमत वाढते आणि 4 पैसे त्यांच्याही खिशात खुळखुळतात. मग प्रश्न पडतो की हे सरकारी बाबू अनेक नियमांची पायमल्ली करायला धजावतातच कसे? वेगवेगळ्या विभागाच्या परवानगी शिवाय कशी काय काम करतात? हे सगळं मंडळाच्या मुख्य अभियंत्यांच्या लक्षात येत नसावं का? पण मंडळी, हे सर्व काही संगनमतानच होतं. पर हा सगळा घोटाळा उघड झाल्यावर एकमेकांची जबाबदारी निश्चित होईपर्यंत साहेब मात्र सेवानिवृत्त होतात आणि सगळा विषय थंड्या बस्त्यात जातो. म्हणजे 21 वर्ष पाणी भेटलं नाही बाबा, 1 वर्ष ते फेल पडली योजना. बोगस काम केल्याबद्दल प्याले पाणी भेटलं नाही आम्हाला. आमच्या त्यांनी चंबळ केले, पाईप टाकले, त्यांचे सवन फेल झालं काम. त्यांना शासनाने खरंच लवकर ते माफी करण्यात यावी. त्याच्यामुळे म्हणा आम्हाला बँक कर्ज देऊन नाही राहिली. हो, थकीत झाले सर्व कास्तकार. त्याच्यानं काय कर्ज बघा भेटूनच नाही राहिलं. सगळे काही वंचित राहिले कास्तकार. कर्ज जे आहे ते इथला बोजा पडला. समजा 1 लाखाच्या वरच बोजा आहे, 5 लाख 10 लाख 20 लाख. हे जर तुम्ही कर्ज माफ करसाल ना, तर आम्हाला आत्महत्येची पाळी येणार आहे. शेतकरी आत्महत्येलाच लवकर होणार आहे. तर या शासनाने काही नाही विचार करावा. हे जे बोगस काम केलं याच्यावर सुटी कारवाई करावा. त्या बोगसच्या मावा ही योजना म्हणजे बोनस पडलेली आहे, तिचा अजिबात लाभ कोणाला भेटला नाही. तर एवढी आमची शेतकरी विनंती. त्या बोजामुळे दुसरी बँक कर्ज वंचित राहिलेले. कोणतं सावकार पैसे देत नाही, बँक कर्ज देत नाही. पूर्णा बंधारा प्रकल्पात सर्वाधिक अनियमितता आढळून आली. त्यातच जलनिष्कासनाचा प्रचंड वाढलेला खर्च, सविस्तर सर्वेक्षण न करता तांत्रिक मंजुरी मिळवणं, अपुऱ्या आणि चुकीच्या अन्वेषणावर आधारित अंदाजपत्रक तयार करणं अशा सगळ्या बाबी या विभागात घडल्यात. उमा बॅरेज प्रकल्पावर एवढा खर्च करून देखील त्या प्रकल्पाचा एकही थेंब शेतकऱ्यांना मात्र अद्याप मिळाला नाही. 5,510 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार शेतकऱ्यांचं स्वप्न हे फक्त स्वप्नच राहिलं. या योजनेची बोगस कामं करण्यात आल्याचं गावकऱ्यांकडून बोललं जात आहे. हैदराबादच्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीनं इथलं सुरू काम बंद केलंय. त्यामुळे 7 नोव्हेंबर 2014 पासून त्यांना म्हणे प्रतिदिन 50,000 रुपये दंड लावलाय. एवढंच नाही तर या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्तावही तयार केला गेलाय. पण या प्रस्तावाचं पुढे काय झालं हे मात्र कुणालाच कळलं नाही. त्यामुळेच अन्नदात्या शेतकऱ्याला देशोधडीला लावणाऱ्या वैष्णवी कन्स्ट्रक्शन आणि तिच्या सारख्या कंपन्यांना अद्दल घडेल असा धडा शिकवला पाहिजे हीच सर्वसामान्यांची इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट, MKN मराठी, अमरावती. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात परतीच्या पावसाने पिकांचं मोठं नुकसान केल्याचं आपण ऐकलंय, पण आता परतीच्या पावसाचा फटका हा कुक्कुटपालनाला देखील बसलाय. संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावातील मच्छिंद्र कान्हेरे यांच्या शेकडो कोंबड्या या मरण पावल्यात. आंबी खालसा गावातील शेकडो कोंबड्या या मरण पावल्या आहेत. याची वैद्यकीय कारणं शोधली तेव्हा समोर आलं की पाऊस जास्त झाल्यानं जमिनीला आलेल्या ओलाव्यामुळे कोंबड्या गतप्राण झाल्या. त्यामुळे आता कान्होरे हे हतबल झालेले आहेत. आता हा आलेला ओलावा घालवायचा कसा असा प्रश्न आता त्यांच्या समोर आहे. याकडे पशुवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं अशी अपेक्षा आता त्यांनी व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांची नुकसान झालीच झाली, पण मी स्वतः पोल्ट्री धारक आहे. माझी सुद्धा 5,000 कोंबड्यांची नुकसान झालेले, रानं उपळायला लागलेले, खाली ओलसरपणा असल्यामुळं कोंबड्या जागच्या जागे पाय त्यांचे आकसून जागच्या जागे मरायला लागलेले, लाल संडास करायला लागलेले. मी स्वतः डॉक्टर असून ओलसरपणा जाण्यासाठी चुना पावडर वापरलेली, सुपर फॉस्फेट पावडर वापरलेली, तरी त्याचा काही फायदा नाही.
कालपासून माझी जवळजवळ 5,000 पक्षामध्ये आहे. काल 25 मर होते, आज माझे 200 मर झालेले. आजही संध्याकाळी किती होईल त्याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळं एक पक्षी तयार करायला कमीत कमी 200 रुपये खर्च येतो. आज माझे 5,000 पक्षी आहे, कमीत कमी माझा हा 10 लाख रुपयाचा तोटा आहे. मी आता ह्या संकटामधून कसं सावरणार आहे हे सुद्धा मला कळत नाही. मी सुद्धा ह्या शेतकऱ्यांसारखा आत्मा. बातमी येते हिंगोली मधून. राज्यभरात अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलंय. अनेक पिकं यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील तूर पिकाचंही नुकसान झालंय आणि याचमुळे शेतकरी तुरीचं पीक उपटून काढत असल्याचं विदारक दृश्य सध्या पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसानं झालेल्या नुकसानीची झळ मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना बसली आहे. या संकटानं शेतीचं अर्धचक्र कोलमडलं आहे. एकतर यंदा पाऊस उशिरा सुरू झाला आणि आता तो जाता जाईना. या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतलाय. राज्यभरात कमी अधिक प्रमाणात हेच पाहायला मिळत आहे. हिंगोलीतही परतीच्या पावसानं शेतकरी अगदी हवालदिल झालाय आणि याचमुळे शेतकऱ्यांनी शेतीमधलं पीक उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे. दरम्यान आता लवकरात लवकर नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. बुलेटिनच्या शेवटी आता पुन्हा एकदा नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीचं संकट. राज्यपालांच्या भेटीसाठी महाधिवक्ते राजभवनावर. बहुमत नसल्याचं भाजपनं जाहीर करावं, मग शिवसेना आपली चाल खेळेल. संजय राऊतांचं भाजपला पुन्हा एकदा आव्हान. चंद्रकांत पाटलांसह भाजप नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट. सत्ता स्थापनेचा दावा नाही, विलंबाबाबत राज्यपालांशी चर्चा. अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देणार असाल तरच फोन करा. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदावर ठाम. भाजप सेनेतील गुंता वाढण्याची शक्यता. आमच्या काही आमदारांना भाजपकडून प्रलोभन. काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांचा खळबळजनक दावा. सत्ता स्थापनेचा दावा केला नाही तर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होईल. राज्यपालांनीच धोरणात्मक निर्णय घ्यावा, पृथ्वीराज चव्हाणांचं आवाहन. आणि आमचाच मुख्यमंत्री व्हावा, राज्यभरात सेना भाजप कार्यकर्त्यांकडून देवाला साकडं. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा MKN मराठी, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.